नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण जेव्हाही संकटामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, तेव्हा आपल्या मदतीसाठी श्री स्वामी समर्थांचे नाव घेतो। आपण कुठेही असो, वेळ काही असो, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे उच्चारण केल्यावर स्वामी आपल्या मदतीला नक्की धावून येतात। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ असे नामोच्चार केले तरी एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते। मित्रांनो, पण आपण कधी विचार केला आहे का, श्री स्वामी समर्थ हा मंत्र इतका पॉवरफुल शक्तिशाली का आहे? तर मित्रांनो, आज मी आपणास श्री स्वामी समर्थ ह्या संकटहरण करणाऱ्या मंत्राचा अर्थ सांगणार आहे। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, म्हणजेच सहा अक्षरी मंत्र आहे। ज्याप्रमाणे ओम नमः शिवाय हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्र आहे, त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू समर्थांचा शक्तिशाली तारक मंत्र आहे। श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्रामध्ये तीन शब्द आहेत, श्री, स्वामी आणि समर्थ। मित्रांनो, श्री या शब्दाचा अर्थ असा होतो की स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज। मित्रांनो, स्वामी या शब्दामध्ये स्व आणि मी हे दोन अक्षर आहेत। स्व म्हणजे भस्म करणे, विनाश करणे, आत्मसमर्पित करणे असा आहे। मी म्हणजे माझे स्वार्थीपणा, माझे अज्ञान, माझा अहंभाव, रिपुगुण, इच्छा, आकांक्षा। म्हणून स्वामी या शब्दाचा अर्थ म्हणजेच माझा, मीपणा, स्वार्थीपणा, स्वा करा, विनाश करा असा आहे। मित्रांनो, समर्थ या शब्दाचा अर्थ असा होतो की हे संसाररूपी जीवन जगत असताना येणारे संकट, अडचणी, परीक्षा यांनासमोर जाण्यासाठी, तारून येण्यासाठी मला सामर्थ्य, शक्ती देऊन माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा असा आहे। म्हणूनच संपूर्ण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ असा होतो की श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे स्वार्थीपणा, मीपणा भस्म करून संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ असे नामोच्चार केले तरी एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते। आपण संकटांच्या वेळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो, कारण स्वामींनी सांगितलं आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, स्वामी सान्निध्यात येतात आपल्या अंतकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापून उरले आहेत। सच्चित व आनंदाचे परमद्योतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजले असून अशा परमगुरूंच्या अमृतमय चित पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र, वेदोक्त ज्ञान व वेदांच्याही पलीकडील सद्गुरू तत्वज्ञान सहज होते। असे भक्तवत्सले स्वामी महाराज सदैव भक्तांवर कृपा वर्षाव करत असतात। म्हणूनच मित्रांनो, स्वामींचे नाव घ्यायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी असेच नवनवीन व्हिडिओ आध्यात्मिकवर बनत असतो, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।